नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही स्कूल लाईव्ह सत्रामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या रविवारी आपण नवोदय विद्यालयाबद्दल अधिक माहिती घेतली, त्याचबरोबर त्या विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला. विद्यार्थ्यांना असलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी चर्चासत्र आयोजित केलं. त्याचप्रमाणे आजसुद्धा व्ही स्कूल तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलाय एक नवीन लाईव्ह सत्र. आजच्या लाईव्ह सत्रामध्ये आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचबरोबर या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील घटकातील ओळख, अभ्यास कसा करावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करूया. अभ्यासक्रम, या शिष्यवृत्ती परीक्षेची दोन भागात विभागणी केली आहे, पेपर एक आणि पेपर दोन. तर पेपर एक मध्ये बघा, पेपर एक मध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित या विषयांचे प्रश्न विचारले जातात. मराठी या विषयाचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, म्हणजेच एक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जातो. त्याच पद्धतीने गणित विषयाचे 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातात. असे एकूण पेपर एक मध्ये 75 प्रश्न 150 गुणांसाठी असतात. पेपर एक सोडवण्यासाठी 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 1.5 तास पेपर सोडवण्यासाठी वेळ दिलेला असतो. तर पेपर दोन मध्ये बघा, दुसऱ्या पेपरमध्ये विषय असतात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि इंग्रजी विषयाचे प्रश्न 25, त्यासाठी गुण हे 50 असतात. तर बुद्धिमत्ता चाचणीवर 100 गुणांसाठी 50 प्रश्न विचारलेले असतात. असे पेपर दोनचे एकूण 75 प्रश्न त्याच पद्धतीने 150 गुण असतात. दुसरा पेपर सुद्धा 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 1.5 तास असतो. आता हे आपण बघितलं प्रश्नांचे गुण आणि प्रश्नसंख्या. त्याच पद्धतीने आता प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते त्याबद्दल बघूया. तर सोप्या पद्धतीचे प्रश्न हे 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% असतात, तर कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% असतात. अशी ही प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी असते. आता आपण सविस्तरपणे प्रथम भाषा मराठी याचा अभ्यासक्रम बघू. बघा, घटक 3 असतात. पहिला घटक, वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करा. यामधील उपघटक असतात उतारा व त्यावरील आधारित प्रश्न, वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न, कविता व त्यावर आधारित प्रश्न. म्हणजेच या पाठामध्ये, या उपघटकामध्ये गद्य आणि पद्य ह्यावरील 24% एवढा अभ्यासक्रम निश्चित केलेला असतो. त्यानंतर मराठीमधला दुसरा घटक म्हणजेच काय, तर तो कार्यात्मक व्याकरण. शब्दांच्या जाती, सर्वनाम, नाम, विशेषण, क्रियापद या सर्वांचा अभ्यास या कार्यात्मक व्याकरणामध्ये केला जातो. त्यामध्ये लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध व अशुद्ध शब्द यावर 20% एवढा अभ्यासक्रम हा निश्चित केलेला असतो. तिसरा घटक, भाषेच्या व्यवहारात उपयोग. म्हणजेच काय, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना भाषेचा उपयोग कसा केला जातो या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती या घटकामध्ये दिलेली असते. मग यामध्ये उपघटक कोणते, तर वाक्यप्रचार, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न, निर्देश. मग या निर्देशांमध्ये काय, तर योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, वाक्याच्या वेगवेगळ्या भागाच्या चुकीचा भाग ओळखणे, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे, या सर्वांचा समावेश हा केला जातो. मराठीमधील चौथा घटक, ती शब्द संपत्तीवरील प्रभुत्व.
मग यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द कोडी, जोड शब्द, अलंकार एक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, भाषाविषयक सामान्य ज्ञान, लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संसाधने या संदर्भात अधिक अभ्यासक्रम निश्चित केलेला असतो. गणित, गणितामध्ये एकूण 7 घटकांचा समावेश केलेला असतो. त्यामध्ये पहिला घटक आहे तो संख्याज्ञान. मग या संख्याज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे, 10 अंकापर्यंतचे संख्यावाचन व लेखन, अंकांची बेरीज, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, संख्यांचा अर्थ चढता व उतरता क्रम लावणे, 1 ते 100 संख्यावरील आधारित प्रश्न, सम विषम, मूळ जोड, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या, या संख्या प्रकाराचे सर्व संख्या प्रकारांचा अभ्यास या संख्याज्ञान या घटकामध्ये केला जातो. संख्यावरील क्रिया दुसरा घटक आहे. संख्यावरील क्रिया बेरीज, 7 अंकी संख्यापर्यंत हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे, वजाबाकी, त्याच पद्धतीने वजाबाकीची सुद्धा 7 अंकी संख्यापर्यंतचं वजाबाकी करणे, शाब्दिक उदाहरणे, गुणाकार, भागाकार, पदावली, संख्यांचे विभाजक, अवयव पाडणे, या सर्व घटका उपघटकांचा समावेश हा संख्यावरील क्रिया यामध्ये केला जातो. तिसरा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे काय की अपूर्णांक. या घटकामध्ये व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक या दोघे संख्या या दोघं अपूर्णांकांचा अभ्यास हा केला जातो. चौथा घटक म्हणजेच मापन व महत्त्वमापन. लांबी, वस्तुमान, धारकता, परस्पर समान रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे यांचा समावेश केला जातो. त्याच पद्धतीने कालमापन, घड्याळ, मध्यान्हपूर्ण, मध्यान्हनंतर, तास, मिनटे, सेकंद, परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे या सर्वांचा समावेश हा महत्त्वमापन किंवा मापन या घटकामध्ये केला जातो. पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे व्यावहारिक गणित. म्हणजे या घटकामध्ये नफा तोटा, सरळ व्याज, शेकडेवारी, प्राथमिक ज्ञानावर आधारित उदाहरणे विचारलेली असतात. त्यानंतर आता गणित आलं म्हणजे त्यामध्ये भूमिती आलं सुद्धा, तर 6वा घटक असतो भूमितीचा. तर भूमितीमध्ये कोणकोणते उपघटक असतात तर मित्रांनो बघा, कोण, कोणाचे प्रकार, समांतर रेषा, लंबरेषा, त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू, परिमिती, त्रिकोणाची परिमिती, आयताची परिमिती, चौरसाची परिमिती, क्षेत्रफळ, त्रिमिती, वस्तू व घडणी, आकृतीबंध, इष्टिका, चिती व खन या सर्वांचा समावेश केला जातो. आणि शेवटचा म्हणजे 7वा घटक गणितामधील म्हणजे चित्रालेख. म्हणजे आलेखांचे सर्व प्रकार त्यामध्ये दिलेले असतात. चित्ररूप माहितीचे आकलन होण्यासाठी आलेखाचा वापर केला जातो. पुढचा विषय म्हणजे काय की तृतीय भाषा इंग्रजी. इंग्रजीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मराठीचा सिलेबस असतो त्याच पद्धतीने इंग्रजीचा सुद्धा सिलेबस केलेला असतो. यामध्ये इंग्रजीमध्ये पहिला घटक म्हणजेच काय तर लेटर्स ऑफ अल्फाबेट्स. यामध्ये सब युनिट असतात असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ द इट्स साऊंड. सेकंड, फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिवन अल्फाबेट्स. नंतर आहे या इंग्लिशमधील दुसरा महत्त्वाचं युनिट म्हणजे व्होकॅब्युलरी. यामध्ये व्होकॅब्युलरीमध्ये डिक्शनरी स्किल, पार्ट ऑफ बॉडी, रायमिंग वर्ड, रायटिंग अपोजिट वर्ड, रायटिंग सिनोनिम्स, ॲनेटोम्स या प्रकारच्या सर्व प्रकारच्या घटकांचा समावेश यामध्ये केलेला असतो. इंग्रजीमध्ये तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे काय तर पंक्च्युएशन मार्क. त्यामध्ये कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, कचम मार्क, ॲपोस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क या सर्वांचा समावेश हा केलेला असतो. नंतर इंग्लिशमध्ये चौथा घटक असतो की न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. डे ऑफ वीक, मंथ,
ऑर्डिनरी नंबर, शोविंग डायरेक्शन, सब डायरेक्शन, मॅप रीडिंग, टेलिंग टाईम, या सर्व उपघटकांचा समावेश यामध्ये केलेला असतो. त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग, हाऊ टू डेव्हलप क्रिएटिव्ह थिंकिंग या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे या घटकामध्ये मांडलेले असतात. यामध्ये सॉल्विंग पझल, पझल संदर्भात किंवा इतर सर्व मेसेज, मोटर ॲडव्हर्टाइजमेंट या संदर्भात सर्व गोष्टींचा समावेश केलेला असतो. त्यानंतर आहे स्टॉक एक्सप्रेशन, ग्रीटिंग, सिकिंग परमिशन, मेकिंग रिक्वेस्ट या संदर्भात सर्व माहिती यामध्ये दिलेली असते. नंतरचा महत्त्वाचा घटक असतो तो बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगती व अनुमान, प्रतिबिंब व प्रतिमा, समसंबंध यास त्याच पद्धतीने समानपद ओळखणे, कुटप्रश्न, गटाची न जुळणारे किंवा जुळणारे शब्द, पद, सांकेतिक भाषा, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता या सर्व घटकांचा समावेश केलेला असतो. आता आपण या प्रत्येक घटकांचं सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. तर बघा, पहिला म्हणजे आकलन. आकलनामध्ये काय तर सूचना पालन, दिलेल्या प्रश्नामध्ये कोणत्या सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना योग्य पद्धतीने कशा समजतील या संदर्भात अधिक माहिती दिलेली असते. त्यानंतर संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला, नंतरचा मुद्दा, नंतरचा घटक वर्गीकरण. वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, त्याच पद्धतीने तिसरा घटक आहे बुद्धिमत्तेमधला तर क्रम ओळखणे. क्रम ओळखणे या घटकामध्ये संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे या चार उपघटकांचा समावेश केलेला असतो. तर्कसंगती व अनुमान यामध्ये बघा की भाषिक, अभाषिक या सर्व घटकांचा समावेश हा तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये केलेला असतो. प्रतिबिंब व प्रतिमा, आरशातील प्रतिमा, आरशामधून आपण काय मिळतं, प्रतिमा मिळते. तर आरशामध्ये अक्षर, आकृत्या, अंक यांची प्रतिमा कशी मिळते या संदर्भात अधिक माहिती दिलेली असते. त्याच पद्धतीने जल प्रतिबिंब म्हणजे पाण्यामध्ये बघला असता आकृत्या, अंक, अक्षरे कशी दिसतात या संदर्भात सर्व माहिती दिलेली असते. समसंबंध यामध्ये बघा, समसंबंधामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, शब्दसंग्रह, आकृती, संख्या या घटकांचा समावेश केलेला असतो. त्यानंतर सातवा महत्त्वाचा घटक म्हणजेच काय, समानपद ओळखणे. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये विविध अशा चार प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतील आणि त्या चार प्रकारच्या आकृत्यामध्ये समान पद कुठले हे ओळखायचं असेल तर या यासाठी या घटकाचा सविस्तर अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आठवा घटक बुद्धिमत्तेमधला कुटप्रश्न. कुटप्रश्न म्हणजे काय तर बघा की रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती, चौरस वर्तुळाकार संख्या या सर्व संख्यांचा अभ्यासक्रम मिळून 16% एवढा अभ्यासक्रम हा बुद्धिमत्तेचा केवळ कुटप्रश्न यावरती आधारलेला असतो. त्यानंतर गटाशी जुळणारे पद, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या या सर्व संख्यांचा, या सर्व उपघटकांचा समावेश करून प्रश्न तयार केले जातात आणि गटाशी जुळणारे पद किंवा न जुळणारे पद हे आपल्याला आपणास ओळखायचे असते. यावर सुद्धा 10% अभ्यासक्रम हा बुद्धिमत्तेत विचारला जातो. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे सांकेतिक भाषा. बुद्धिमत्तेमधील सांकेतिक भाषा या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर केलेला असतो. भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेमधील महत्त्वाचा घटक भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपले परिवार, शाळा, मित्र, कुटुंब या संदर्भातील नातेसंबंध त्याच पद्धतीने भावनिकतेने निर्माण झालेले प्रसंग हे मांडण्यात आलेले असतात. त्यामधून आपल्याला नैतिक गुणांची जोपासना करण्यासाठी हे प्रश्न विचारलेले असतात. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजेच काय की समाजामध्ये असलेला समस्या
किंवा समाजामध्ये चाललेल्या रूढी परंपरा याची जाणीव व्हायला पाहिजे. यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता किंवा समाजाबद्दल समाजवादी किंवा समाजाबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे. या संदर्भामध्ये समाजामध्ये घडणाऱ्या संपूर्ण घटनांचा समावेश या अभ्यासक्रमात केलेला असतो. अशा पद्धतीने आपण संपूर्ण अभ्यासक्रम हा अभ्यासला. धन्यवाद.